तर नको कराड नको कोल्हापूर आपल्या कडेगाव शहरातील जगदंबामध्ये मिळणार सर्व प्रकारच्या दर्जेदार टाइल्स, ग्लॉसी फिनिश, हाय ग्लॉसी फिनिश, वॉटरप्रूफ, मॅट फिनिश, शुगर फिनिश, अँटी स्किड अशा अनेक प्रकारच्या अत्यंत दर्जेदार आणि उत्तम प्रकारच्या सर्व टाइल्स व नामांकित कंपन्यांचे सॅनिटरी वेअर व सीपी फिटिंगचे साहित्य मिळण्याचे विश्वसनीय एकमेव ठिकाण म्हणजे जगदंबा टाइल्स, मार्बोनेट टाइल्स, विविध प्रकारचे ग्रेनाइट, सॅनिटरी वेअर, सीपी फिटिंग, सिरॅमिक वॉल टाइल्स, वीट, खडी, सिमेंट आणि सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल आता एकाच छताखाली तेही अगदी स्वस्तात आपल्या कडेगाव मध्ये। मग आजच भेट द्या। आमचा पत्ता कडेगाव कडेपूर रोड कडेगाव, प्रोप्रायटर संभाजी देसाई, मोबाईल नंबर 98500006065, 95031323425। आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूज्य स्मृतीस मी अभिवादन करतो। मोर्चाचे आपल्या सगळ्यांचे सहकार्य आणि समन्वय, ज्यांनी पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या चळवळीला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, हे माझे सर्व सहकारी। या ठिकाणी उपस्थित असणारे नावाचा नामोल्लेख करून वेळ घेण्यापेक्षा उपस्थित असणारे सर्व माझे मराठी बांधव, माझ्या सर्व भगिनी, खऱ्या अर्थानं मराठा समाजानं समाजाला घडवण्याचा प्रयत्न केला, खेड्यापासून शहरापर्यंत गावाच्या गाव उभा करण्याचा प्रयत्न किंवा खऱ्या अर्थानं योगदान कोणाचं असेल तर तो मराठी समाजातल्या प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक व्यक्तीचा त्या ठिकाणी हातभार आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही चळवळ आपण आजपर्यंत या ठिकाणी पाहतोय। बरेच वक्त्यांनी या ठिकाणी, राजाभाऊ गरुड यांनी खूप सविस्तर या ठिकाणी विवेचन केलं, जितेशबाई सुद्धा या मराठी क्रांती मोर्चाला यश येण्यासाठी सगळ्यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे अशा पद्धतीचा या ठिकाणी संदेश दिला। माझी या निमित्तानं एवढीच नम्रपूर्वक विनंती आहे, मी काही गोष्टीचा साक्षीदार आहे। गेल्या सरकारमध्ये मराठी क्रांती मोर्चानं खूप मोठं एक आदर्श जगापुढं या ठिकाणी उभा केलं, संयमाचं शांततेचं प्रतीक म्हणून मोर्चा जर कुठले पुढे आले असतील तर ते मराठी क्रांती मोर्चे आणि मराठी समाजाचे मोर्चे। वेगवेगळ्या रेकॉर्ड मध्ये याचा उल्लेख झाला आणि खऱ्या अर्थानं संयमी असणारा समाज आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे। मला याच्या ठिकाणी आवर्जून आठवण करून द्यायची की आजही वर्तमानपत्रामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आजही बऱ्याच वक्त्याचं समालोचक म्हणून काम करणाऱ्या वेगवेगळ्या समाज कार्यकर्त्यांचं आपण त्या ठिकाणी ऐकतोय। कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता माझ्या मराठी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। हा मुद्दा गेल्या सरकारमध्ये बऱ्याच स्तरावरती चर्चा झाली, त्याच्यासाठी वेगवेगळ्या समिती स्थापन करण्यात आली, समितीनं त्याचा अहवाल सादर केला। राज्य सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधिमंडळामध्ये हा पारित केला आणि बहुमतानं नाही तर एक मतानं संमत झालेला मराठी समाजाचं आरक्षण या विधिमंडळामध्ये झालं आणि ते हायकोर्टामध्ये टिकवलं, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा टिकवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला। त्याच्यासाठी पुढाकार म्हणून तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत दादांनी खूप मोठं कष्ट त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला आणि घेतलं। मी त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो, ज्याचा उल्लेख आमचे दादासाहेब यादवांनी या ठिकाणी केला। या राज्यामधला, जिल्ह्यातला मराठी बांधवाचा आमचा बंधू असेल किंवा भगिनी असेल, शैक्षणिकदृष्ट्या त्यांना हॉस्टेल असलं पाहिजे, त्या हॉस्टेलचं उद्घाटन सांगलीमध्ये झालं। तत्कालीन जिल्हाधिकारी कळम पाटील साहेब होते आणि मला चांगलं आठवतं की त्याच्यामध्ये कुठली तरतूद नव्हती, पैशाचं नियोजन नव्हतं, त्याचा मेंटेनन्स कोणी करणार, तिथली सेवा सुविधा कोण देणार, त्यावेळी चंद्रकांत दादांनी स्वतःच्या खिशातले पैसे देऊन काही महिने ती चालू ठेवा अशा पद्धतीचा पुढाकार घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल असलं पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं जास्तीचं न बोलता माझी एवढीच विनंती आहे, राज्य सरकारलाही विनंती आहे की आरक्षणाला स्थगिती मिळाली, स्थगिती मिळाली हा तुमच्या माझ्या असणाऱ्या कष्टाचा अपयश मानू, आपण समजून जाऊ, पण त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस करणं गरजेचं आहे। ज्यांना नेतृत्व दिलंय, जे त्या ठिकाणी पुढाकार घेत आहेत,
अशोक चव्हाण साहेब माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्या समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून काम करतायत. माझी त्यांना विनंती आहे, पूर्वीच्या सरकारमध्ये ज्यांनी या आरक्षणासाठी रात्रीचा दिवस केला, काम केलं, जे जे वकील त्याच्यामध्ये सहभागी होते, जे जे लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होते, त्यांच्या बैठका घ्या, त्यांना आलेला अनुभव बघा, त्याच्यामधलं जे अपेक्षित आहे की कोर्टाला सुद्धा या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही हस्तक्षेप करता येणार नाही, ही स्थगिती तात्काळ उठल आणि आपल्याला न्याय मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं. आज या ठिकाणी कोण कमी पडलं का जास्त पडलं ह्याच्या खोलामध्ये न जाता आमचं वाटोळं झालं ही बाब खरी. आणि म्हणून पुढे जात असताना नम्रपूर्वक विनंती आहे मराठा समाजातल्या माझ्या सगळ्या माता भगिनी आणि बंधूंना विनंती आहे, हे समन्वय ज्या ज्यावेळी हाक मारतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यावेळी सगळं बाजूला करा आणि यांच्यासाठी वेळ द्या. लाखोच्या संख्येनं आपल्याला रस्त्यावर यावं लागेल तरच आपला विचार न्याय प्रविष्ट बाबीकडे सुद्धा दखल घेतली जाईल. त्यासाठी आपली ताकद पुन्हा एकदा उभा करावी लागेल, तो करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण नक्की करूया. माझ्या या निमित्त सरकारला आजच्या या आपल्या ठिय्या आंदोलनाच्या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आज हा ठिय्या आंदोलन होत आहे, राज्यामध्ये ठिय्या आंदोलन होत आहे. सरकारला माझी एवढीच विनंती आहे की आपण जोपर्यंत स्थगिती उठत नाही तोपर्यंत राज्य सरकारच्या पद म्हणजे भरती प्रक्रिया ही थांबलीच पाहिजे. कोणती भरती होता कामा नये, एकीकडे निकाल लागतो एकीकडे भरती आम्ही काढतो, म्हणजे मग जाणीवपूर्वक या सगळ्या घटनेला मराठा बांधवच आहे का? कोणाला किती आरक्षण मिळतं ह्याला आम्हाला काही घेणं, यांनी काय पाप केलं? आजपर्यंत समाज उभा केला, आडेअडचणीला सुक्का दुःखाला जर कोणी पुढे गेला असेल तर तो मराठी बांधव गेला. कुठल्याही प्रसंगाला कधी घाबरला नाही, दोन हात करायला कधी घाबरला नाही, अपयशाला न्यायाला अपमानाला कधी घाबरला नाही. मग अशा माणसावर किती वेळ अन्याय होणार ही खरी विचार करण्याची आवश्यकता आहे. दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत, दोन संस्था या मराठी समाजासाठी आज काम करतात, एक सारथी, एक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. कशाला बजेटमध्ये त्याला मर्यादा ठेवता, उघडा ना, काय दिले आम्हाला, काय मिळतं आम्हाला? ना शेतकऱ्याला अनुदान मिळत, ना विद्यार्थ्यांना आम्हाला ही सवलत मिळत, मग कशासाठी ठेवता? 10 लाख रुपयाचं कर्ज आपण देतोय, जेवढे प्रस्ताव येतील तेवढे त्यांना मिळालं पाहिजे अशा पद्धतीची या सारथी संस्थेला तरतूद झाली पाहिजे, या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये तरतूद असली पाहिजे अशा पद्धतीचं माझं या ठे आंदोलनाच्या निमित्तानं सरकारला विनंती आहे. मला खात्री जितेश भैया आपण त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. मी परवाच वर्तमानपत्रामध्ये आपल्या आंदोलकांनी आमच्या सुधीरभाऊ गाडगिळ यांच्या कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं, माझी या निमित्तानं विनंती आहे सगळे लोकप्रतिनिधी एक मुखी विधिमंडळामध्ये जर मान्यता देत असतील तर या लोकप्रतिनिधींच्या समोर जाऊन आपला आक्रोश करण्याची आवश्यकता आहे का? तर अजिबात नाही. या सगळ्या सरकारचं, या सगळ्या न्यायाचे मालक आपण आहोत. त्याच्यामुळं हे सगळे जर नेते मंडळी आपल्याबरोबर असतील तर माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये वेळ न घालवता पुढचं नियोजन करावं. त्याच्यामध्ये दादासाहेब यादव असतील, इंद्रजित साळुंके असतील, मोकळे सर असतील, राहुल पाटील, आमचे नेताजी यादव, ही सगळी मंडळी, आमच्या भगिनी नगराध्यक्ष आहेत, काही बहिणी आहेत तिथं मदत आहे, सगळ्यांनी पुढाकार घेतला. आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली जिथं जिथं हाक माराल तिथं आम्ही वेळ मन धन तन सगळे घेऊन आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जोपर्यंत या आरक्षणाचा शेवट नाही तर आपला शेवट होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबवायची नाही. राहिला बाग, काल व्हॉट्सअप इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काही चांगले प्रतिनिधी त्या ठिकाणी म्हणतायत केंद्र सरकारची आवश्यकता आहे, केंद्र सरकारनं टिकवणं देणार आहे, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी न टिकणारं आरक्षण आम्हाला दिलं. माझ्या आपल्याला विनंती आहे त्यावेळी सुद्धा हे अपमान त्या त्या लोकप्रतिनिधींनी सोसलेले. माझ्यासारखा कोण तर म्हणायचा ब्राह्मण आहे तो आरक्षण मराठ्याला देणारच नाही, त्याच ब्राह्मणांना याला आरक्षण दिलं. आजही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी काम करतायत. माझी आपल्याला विनंती आहे सरकारला जेवढा वेळ अपेक्षित आहे तेवढा वेळ आपण देऊया. तर सरकारला विनंती आहे की आमचा आता अंत झालेला आहे, अंताची परीक्षा बघून कोण काय म्हणतो, कोण कोणावर टीका टिप्पणी करतो याच्याशी काही घेणं आणि भाऊ म्हटले की काही वैयक्तिक समाजाच्या लोकांनी असं जाहीर केलं की आम्ही मतदानावर बहिष्कार घालू. शेवटी लोकशाही आहे, कुणी काय म्हणावं याच्याशी काही दुमत नाही. पण मला याची जाणीव आहे की ज्या ज्यावेळी मराठी क्रांती मोर्चाने मोठे मोठे मोर्चे काढले तेव्हा सगळ्या समाजाचा माणूस या मोर्चामध्ये सहभागी झाला, त्यानं पाठिंबा दिला, पाठबळ दिलं,
आणि तसंच वातावरण पुढच्या काळामध्ये ठेवावं। मराठा क्रांती मोर्चा या ठिकाणी आरक्षण मागतंय म्हणून लगेच दुसऱ्या कुठल्या समाजाने पुढाकार घेऊन त्याचं लक्ष विचलित न करता तुम्हालाही तुमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, पण प्राधान्यानं कधी नव्हते मराठा आरक्षणासाठी आपण प्रयत्न करतोय। मी त्याचा एक साक्षीदार आहे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना नोकर भरतीतलं आरक्षण मिळालं, जितेश भैया वेटिंग लिस्टवर 21 मुला मुलींचं वेटिंग त्या जिल्हा परिषदमध्ये होतं, प्रशासन महिनो महिने त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हतं। उद्धव पाटील नावाचा पत्रकार तुमचा मित्र असेल त्या ठिकाणी, पत्रकार बोलतोय नाना, त्यानं पुढाकार घेतलं बरोबर का, बातम्या दिल्या होत्या, त्याला माहित आहे सलग 21 मुलांना ऑर्डर देण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्या त्या जिल्हा परिषद आस्थापनेमध्ये काम करतात, हा त्याचा फायदा आहे। इथं दोन भगिनींनी पोट तिडकीनं आपलं मत मांडलं, पोट तिडकीनं आज ज्यांनी समाज उभा केला, ज्यांनी गावाच्या गाव उभा केली, ज्यांनी वेळ प्रसंगी अपमान सोसला पण तुम्हाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला, अशांच्या मुला मुलींच्यावर जर ही वेळ येत असेल तर यासारखी वाईट काय नाही, दुर्दैवान आहे। तर माझी विनंती आहे शालेय शिक्षण उद्या काय येऊन पडले आपल्यावरती, 8 सरकारनी तुमच्या मागण्या मान्य करून का अध्यादेश काढला, जितेश भैया हा अध्यादेश काढायला सुद्धा आपल्याला रस्त्यावर यावं लागलं, मग अध्यादेश निघाला असं न होता, कोणाचा विरोध आहे का, सगळ्यांनी तुम्हाला पाठबळ दिलंय, सगळ्या समाजांनी पाठबळ दिलंय, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, मग सरकारला निर्णय घ्यायला काय अडचण आहे, तसं न करता आम्ही रस्त्यावाल्यावर दखल घ्यावी असं न होता तात्काळ हे निर्णय व्हावेत। सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक जे आमच्या विद्यार्थी भगिनीने या ठिकाणी मांडलाय की 90% मार्क असणारा माणसाला त्या ठिकाणी मिळत नाही, कसल्या परिस्थितीत शासकीय कॉलेज असतील, हायस्कूल असतील किंवा खाजगी कॉलेज हायस्कूल असतील याच्यामध्ये आरक्षण व्हावं, त्याच्यासाठी तात्काळ अधिदेश निघावा आणि आत्ता जोपर्यंत स्थगिती उठत नाही तोपर्यंत उद्या ठेपलेला आमचं प्रसंग किंवा तो येणारी वेळ त्या ठिकाणी निघून जाण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न व्हा। या ठिकाणी तहसीलदार मॅडम या ठिकाणी आल्यात, मी आपल्या सगळ्या समाजाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, एवढंच मी या निमित्तानं विनंती देतो आणि खऱ्या अर्थानं अल्टिमेट आहे सगळ्यांनी दिला तोच मी सांगतो की अंत पाहू नका, अंताचा खूप मोठा उद्रेक होईल आणि या देशामध्ये पुन्हा या राज्याला वेगळं गालबोट लागल ती वेळ येता कामा नये, याच्यासाठी जे आता अवकाश सरकारला करणं शक्य आहे तो करण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा या सगळ्या संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण जातिवंतपणे या ठिकाणी लढा देतात, असाच पुढच्या काळामध्ये ठेवा, जी येतील ती सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करावा, त्यासाठी आमच्या निश्चितपणाने आपल्याबरोबर सोबत शुभेच्छा आहे, एवढं ज्या निमित्तानं सांगतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।